तर पायपीट करत शेतकऱ्यांचा लॉन्ग मार्च हा विधानसभेवर धडकण्यासाठी मुंबईत दाखल झालाय। सरकारला त्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर जाती धर्माचे राजकारण सोडून शेतकरी हिताच्या अर्थकाराचे राजकारण व्हायला पाहिजे, तेव्हा शेतकरी सुधारेल अशी भावना शेतकरी नेते विजय जावंदी यांनी व्यक्त केली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। विदर्भासह राज्यामध्ये अचानक हवामानात बदल झाला असल्यामुळे काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट देखील शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। मात्र नागपूरच्या बाजार समितीमध्ये बाजार समितीच्या दुर्लक्षामुळे लाल मिरची जी आहे ती भिजून या ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे आणि त्याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते जावंदी असेल। सर काय सांगाल सर, एकंदरीत पावसाची अचानक आलेला हा जो वातावरण आहे यामुळे शेतकऱ्यांचं कुठतरी मालाला नुकसान होतं आहे? ते दरवर्षी जो झालेला आहे आणि मराठीत जी म्हण आहे की रोज मरे त्याला कोण रडे अशी शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणा, शेतकऱ्यांची शेतीमालाची लूट म्हणा, शेतकऱ्यांचं असं जे नुकसान होतं आहे अवकाळी पावसामुळे गारपीटीमुळे याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आणि देण्याची गरज नाही। कारण आता माझं असं मत आहे की या देशामध्ये जरी आम्ही कृषीप्रधान देश असलो तरी निवडणूक जिंकण्याकरता शेतकऱ्यांची गरजच नाही आहे। त्यांच्यामध्ये अजून विभाजन झालेलं आहे, लहान शेतकरी मग 6,000 रुपये देऊन टाकले PM किसान सन्मान निधीमध्ये, एक नाणी घर बांधून दिलं, 500 रुपये जनधन खात्यात देऊन टाकले, निवडणुका जिंकल्या। तुम्ही मरा तिकडे बाजार समिती कशाकरता केलेली आहे? बाजार समितीमध्ये शेतमालावर शेज घेतला जातो तो कशाकरता घेतला जातो? तो याच्याकरताच घेतला जातो की बाजार समितीने शेतकऱ्यांची व्यवस्था करावी। पहिले बैलबंड्या येत होत्या, आता बैलांना पाणी पाजण्याची चाऱ्याची व्यवस्था बाजार समितीने करावी असं अभिप्रेत होतं। आता शेतकऱ्यांचा माल जो बाजारात येतो त्याच्याकरता शेड असली पाहिजे, त्याच्याकरता गोडाऊन असले पाहिजे। पण आज काय होतं आहे की बाजार समितीमध्ये माल आला की सगळ्या शेडमधला माल व्यापाऱ्यांचा राहतो आणि आता तर खरं म्हणजे हवामान खात्याच्या माध्यमातून कळतं आहे की हे 5 दिवस पावसाचे आहेत, गारपिटीचे आहेत, त्याची आधीपासून व्यवस्था नाही करायला पाहिजे। एक तर बाजार समितीनी सगळीकडे सांगायला पाहिजे की 2 दिवस माल आणू नका, किंवा जे शेतकरी थांबू शकत नसतील त्यांनी आणला माल तर तो माल शेडमध्ये ठेवायची, ताडपत्रीने झाकून ठेवायची व्यवस्था बाजार समितीत करायला पाहिजे। शेज त्याच्याकरताच घेतात ना, पण बाजार समितीसुद्धा व्यापाऱ्यांकरता काम करते, शेतकऱ्यांकरता काम करत नाही। लाल मिरची खराब झाली, ठीक आहे, निसर्गाने खराब झाली ना, शेतकऱ्याचा तो दोष नाही ना, मग बाजार समितीने जो बाजार समितीचा त्या दिवसाचा भाव आहे आणि खराब झाल्यानंतर जो भाव मिळणार आहे त्यातला फरक बाजार समितीने सरकारने मिळून शेतकऱ्यांना दिला पाहिजे। संत्रा खराब होतो गारपिटीने आणि तरी चांगलं एक पीक विमा योजना असली पाहिजे, पण आमच्याकडे असं काहीच नाही आहे। नुसत्या घोषणा आहेत, प्रधानमंत्री फसल विमा योजना, पण घोषणा काहीच नाही। आता या बजेटमध्ये 1 रुपयानी विमा मिळणार म्हणून जाहीर केला आहे, पण ठीक आहे, पण त्याच्यानंतर शेतकऱ्यांना बेनिफिट काय काय मिळणार आहेत याचा काही उल्लेख आहे का? त्याच्याकरता काही नवीन काही? आता अहो ड्रोननी आता सगळं पीक पाहणी होतं, मग 100 गावांचा इन्शुरन्स का? प्रत्येक गावाचा, प्रत्येक बगीचाचा इन्शुरन्स का? आणि मी तर प्रत्येक शेतकऱ्याचा नाही म्हणत, पण बगीचाचा तर होऊ शकतो की नाही होऊ शकतो, पण ही करण्याकरता जी राजकीय इच्छाशक्ती पाहिजे ती याच्या पूर्वीच्याही सरकारमध्ये नव्हती आणि गेल्या 9 वर्षापासून जे सरकार आहे केंद्रात आणि राज्यात त्याच्यामध्येही ती नाही असं दुःखाने म्हणावं लागतं। निश्चितच आता सध्याला बघितलं अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचा जो आंदोलन आहे, मोर्चा जो आहे तो आता अधिवेशनामध्ये धडकणार आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन त्या ठिकाणी पोहोचणार आहे। काल मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या जे काही प्रमुख होते त्या मोर्चाचे त्यांच्याशी बातचीत केली आणि जवळजवळ 40 ते 45% जे मागण्या आहेत ते जवळजवळ मार्गी लागण्याच्या याच्यावरती आहे असं दादा भुसे यांनी म्हटलं। तर तुम्हाला काय वाटतं, एकत्रित शेतकऱ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या या मागण्या मार्गी लावण्यासाठी सरकार जे आहे ते खंबीर आहे असं वाटतं? अरे कसं खंबीर आहे, बघा कांद्याकरता 300 रुपये क्विंटलचं कॉम्पेन्सेशन जाहीर केलं, ते 300 ते 400 करतील समजा, पण फक्त कांद्याचंच नुकसान आहे का? आज हरभरा उत्पादक शेतकरी महाराष्ट्रातला 5,300 रुपये क्विंटल MSP हरभऱ्याची तो 4,300 रुपयाला विकायला मजबूर आहे। मागच्या वर्षी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांची खरेदी झाली नाही, कुठे व्यवस्था आहे त्याची? कांद्याचं याच्याकरता होतं, मी कांदा उत्पादकांना खरंच सलाम करतो कारण ते एका छोट्याशा एरियामध्ये मोठं कांद्याचं उत्पादन होतं, मोठे शेतकरी ते पटकन एकत्र येतात नाशिक जिल्ह्यामध्ये, त्यांचा प्रभाव पडतो। हरभरा उत्पादक शेतकरी संख्येने कांदा उत्पादकांपेक्षा जास्त आहे महाराष्ट्रात, पण ते विखुरलेले आहे, त्यांच्याकडे काही लक्ष देण्याची गरज नाही आहे। असं जर राजकारण असेल की तुम्ही फक्त दादागिरीलाच दबत असाल तर शेतकऱ्यांचा प्रश्न कसा काय सुटणार आहे? मला असं वाटतं हे सगळं जे राजकारण आहे ना हे सगळं राजकारण बंद झालं पाहिजे आणि शेतकरी हिताच्या अर्थकारणाचं राजकारण या देशामध्ये उभं केलं पाहिजे।
त्याच्याकरता गावागावात शेतमालक आणि शेतमजुरांनी एकत्र आलं पाहिजे, जाती आणि धर्माची बंधनं तोडली पाहिजेत, तरच काही बदल होईल, नाही तर मग मरत नाही म्हणून जगतो आहोत असं शेतकऱ्यांच्या तरुण पिढीला पुढे म्हणावं लागेल। निश्चितच आपण पाहू शकतो की जाती आणि धर्माची बंधने तोडून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताच्या अर्थकारणाचं राजकारण या ठिकाणी व्हायला पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। पुढे जर्नलिस्ट विकी चव्हाणचं ज्ञानेश्वर पवार, न्यूज 8 महाराष्ट्र, नागपूर।